आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. सामाजिक कार्यकर्ते महेश उत्तुरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज शनिवार दिनांक 3 नोव्हेंबर रोजी आमदार राजेश क्षीरसागर आणि नगरसेविका सौ प्रतिज्ञा महेश उत्तुरे यांच्या निधीतून राजारामपुरी प्रभाग क्रमांक 37 विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला. राजारामपुरीतील मारुती मंदिरानजीक झालेल्या कार्यक्रमात महेश उत्तुरे यांचा वाढदिवसानिमित्त आमदार क्षीरसागर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यानंतर नगरसेवक संजय मोहिते यांनी आमदार क्षीरसागर यांचे स्वागत आणि सत्कार केला. कार्यक्रमास उपस्थित राहिलेल्या मान्यवरांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. यानंतर आमदार क्षीरसागर यांच्या हस्ते त्यांच्यासह महापालिका आणि राज्य शासनाच्या निधीतून राजारामपुरी तालमीला पुरवण्यात आलेल्या व्यायाम साहित्याचा लोकार्पण सोहळा पार पडला. त्यानंतर तावनाप्पा पाटणे हायस्कूल येथील ड्रेनेज पाईपलाईन, रस्ते, पाणी पाईपलाईन आदी विकास कामांचा शुभारंभ आमदार क्षीरसागर, महेश उत्तुरे, नगरसेवक संजय मोहिते, नगरसेविका सौ प्रतिज्ञा उत्तुरे यांच्या हस्ते करण्यात आला. आमदार क्षीरसागर, महेश उत्तुरे आणि सौ प्रतिज्ञा उत्तुरे यांनी याबाबत अधिक माहिती दिली. सेनेच्या नगरसेविका सौ प्रतिज्ञाताई उत्तुरे यांच्या विकास कामाच्या निधीतून आणि राज्य शासनाच्या निधीतून आज या ठिकाणी SDP लाईन, ड्रेनेज लाईन, रस्त्याचा शुभारंभ, त्याचबरोबर व्यायामशाळेचा शुभारंभ असे विविध कार्यक्रम आज सन्माननीय महेशजी उत्तुरे यांच्या वाढदिवसानिमित्त या भागामध्ये संपन्न झाले. खऱ्या अर्थानं लोकप्रतिनिधी कसा असावा हे उत्तुरे कुटुंबियांनी या ठिकाणी दाखवून दिलं आहे. कारण मी अशा प्रकारचे 5-7 कामं तिसऱ्यांदा आज उद्घाटन करतो आहे. नगरसेवकांना वार्षिक 5 लाख रुपये निधी नाही, पण निधी कसा खेचून आणायचा हे सन्माननीय सो प्रतिज्ञाताई उत्तुरे यांनी स्टँडिंगच्या ज्या सदस्य आत्ता कोल्हापूर महापालिकेचे आहेत या माध्यमातून शहराला दाखवून दिलेलं आहे. आणि मी देखील राजारामपूरतील सर्व नागरिकांना आवाहन करतो की कार्यकर्त्याच्या पाठिंबा आपण देखील उभं राहणं गरजेचं आहे. लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना महापालिकेमध्ये निवडून गेल्यानंतर प्राथमिक सोयीसुविधांची जाण लक्षात घेऊन लोकांना काय पाहिजे हे लक्षात घेऊन या विभागाचा कायापालट करण्याचं काम उत्तुरे कुटुंबियांनी सौ प्रतिज्ञाताई उत्तुरे यांनी केलेलं आहे. त्यांचं याबद्दल मी हार्दिक अभिनंदन करतो आणि मला खात्री आहे की येणाऱ्या दुसऱ्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये पण त्यांचा प्रचंड मताधिक्यानं विजय झाल्याशिवाय राहणार नाही. आज राजारामपुरीमध्ये राजारामपुरी तालीम व्यायाम शाळेमध्ये साहित्याचं शुभारंभ, तसेच विविध उकास कामांचा शुभारंभ, ड्रेनेज लाईन तसेच पाईपलाईन, या रस्ते आणि पॅसेजेस याचा आज आपण लोकार्पण सोहळा घेतलेला आहे. माझे पती माननीय श्री महेश उत्तम उत्तुरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं हा सोहळा पार पडला आहे. आणि राजारामपुरीसाठी विविध विकास कामांसाठी तसेच राजारामपुरी तालीममध्ये व्यायामाचे साहित्य माननीय आमदार साहेबांच्या माध्यम सहकार्याने आपण 10 लाखाचं साहित्य राजारामपुरी तालमीला उपलब्ध करून दिलेलं आहे. तसेच महानगरपालिका आणि राज्य शासनाचा निधी आणि आमदार साहेबांच्या सहकार्यातून राजारामपुरीसाठी 350 मीटर ड्रेनेज लाईन आणि तसेच अमृत योजनेतून 100 मीटर 110 मीटर पाण्याचे पाईपलाईन्स याचा आज आपण शुभारंभ केलेला आहे. या विकास कामांचा शुभारंभ आपण दिवाळीच्या शुभमुहूर्तावर केला आहे, याचा एक वेगळा आनंद मिळतो आहे. जय महाराष्ट्र. मी महेश उत्तम उत्तुरे. आज राजारामपुरीत माझ्या वाढदिवसानिमित्त माझ्या पत्नीच्या निधीतून व आमदार राजेश क्षीरसागर सागर साहेबांच्या राज्य शासन व याच्या निधीतून मला फार मोठे विकास कामं करण्यासाठी मदत त्यांच्या निधीतून झाली व त्यांच्या माध्यमातून त्यांच्या विकास कामाचा आज माझ्या वाढदिवसादिवशी ओपनिंग करून त्याचा लोकार्पण सोहळा साजरा केला. त्याबद्दल मी त्या दोघांचेही आभार मानतो, नागरिकांचे आभार मानतो. जवळजवळ राजारामपुरीत अमृत योजनेतून साधारणतः 200-500 मीटर ड्रेन अमृत लाईन मंजूर केले, त्यातील 110 मीटरचे कामाच्या सुरुवात आपण वॉटर लाईनची चालू केली आहे. राजारामपुरी 6वी गल्ली साधारणतः 400 मीटर ते 350 मीटर ड्रेनेज लाईन मंजूर केलेले आहे. तिचे साधारणतः काम सुद्धा चालू झालेले 11वी गल्ली, 12वी गल्ली, 13वी गल्ली या पॅसेजचे व पॅसेजीकरण, काँक्रिटीकरण कामाचा सुद्धा शुभारंभ केला. त्याचप्रमाणे गेली 30-40 वर्ष राजारामपुरी तालमीचे मशिनरी, व्यायाम साहित्य मुलांसाठी नव्हतं, त्याचे उपलब्ध करून
10 लाखाचे आमदार साहेबांनी दिलेले आहे आणि त्याचाही आज लोकार्पण सोहळा केला. या सर्व नागरिकांच्या दिलेले मी शब्द पाळत आहे आणि या नागरिकांच्या सहकार्यातून ताकदीमुळे शक्तीमुळे या जनतेने दिलेल्या पाठबळामुळं मी आज इथंपर्यंत आज माझ्या 3 वर्ष कारकिर्दीला माझ्या मिसेसच्या पूर्ण होतात. या काळात भरघोस निधी आणून मी भागातील विकास कामं करण्याचा ध्येय मानस पूर्ण केला आहे. इथून पुढं 1.5-2 महिन्यात राजारामपुरी प्रभागातील 1 साधारणतः 8 ते 10 रस्त्यांचे विकास कामांचं आपण ओपनिंग करणार आहे आणि त्या माध्यमातून मी नागरिकांचे आभार मानतो. आज सायंकाळी महेश उत्तुरे यांच्या वाढदिवसानिमित्त मर्दानी खेळांच्या प्रात्यक्षिकांचंही आयोजन करण्यात आले होते. यानंतर परिसरातील आभारवृद्ध नागरिक, शिवसेनेचे आजीमाजी पदाधिकारी, हितचिंतक आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत उत्तुरे यांचा वाढदिवस उत्साहात पार पडला. कॅमेरामन रोहित सूर्यवंशीसह संदीप शिरगुप्पे, लाईव्ह मराठी, कोल्हापूर.